शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. आपण बघितलं की मान्सूनची प्रगती 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत थांबलेली आहे. भारतामध्ये मान्सूनची प्रगती महाराष्ट्रातून पुढे सरकू शकलेली नाही आणि मान्सून 2024 साठी ही गंभीर गोष्ट आहे, कारण यामुळे भारतातील पावसाचं प्रमाण घटण्यास ते कारणीभूत ठरू शकतं किंवा उरलेल्या कालावधीमध्ये अतिवृष्टीत ते परावर्तित देखील होऊ शकतं. या दोन्ही शक्यता आहेत. सध्या आपण बघतो की महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण झालेत, त्याविषयीचा अंदाज समजून घेऊयात. या सर्व परिस्थितीचा अंदाज बांधता महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे. संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे. इतर राज्यात कुठेही फारसं पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही आणि मान्सूनचाही फारशी प्रगती झालेली नाही. उद्या 18 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मात्र आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि कोकण असं 19 वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. इतरत्र उघडीप राहील, पावसात जोर राहणार नाही. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरणाचा संभव हा 20 तारखेला आहे. मात्र इतरत्र उघडीप राहण्याची शक्यता आहे. हाही GFS मॉडेलचा 20 तारखेचा अंदाज आहे. 21 तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भातच पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 22लाही विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. इतरत्र पावसाचा प्रभाव कमी राहतो आहे. मात्र आता 23 तारखेपासून गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेल्या कमी दाबाच्या सिस्टममुळे महाराष्ट्रातील वातावरण बदलेल असा अंदाज आहे. आपण यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यात आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक पावसाचं वातावरण राहणार आहे. 19 तारखेला मात्र केवळ विदर्भ, कोकण असंच पावसाळी वातावरण याही मॉडेलने दाखवलं आहे. 20 तारखेलाही कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण आहे. इतरत्र पावसाचा प्रभाव कमी आहे. 21 तारखेला मात्र वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल. गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल आणि महाराष्ट्रातही हवामान बदलू लागेल. तो की गोव्याच्या दरम्यान किंवा केरळ ते मुंबई असं किनारपट्टी भागात पश्चिमेला वातावरण निर्मिती होईल, त्याचा महाराष्ट्रावर हलका प्रभाव राहणार आहे. स्कायमेटने देखील महाराष्ट्रात 23 तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. कारण दोन्ही समुद्रातून फारसं बाष्प किंवा अनुकूल वातावरण तयार होत नसल्यामुळे मान्सूनची प्रगती होऊ शकलेली नाही. मात्र ते वातावरण 23 तारखेपासून अतिशय बदलणार आहे, त्यामुळे मान्सूनची प्रगती देखील होईल. महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाणही वाढेल, त्यामुळे जूनचा शेवटचा आठवडा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण अंदाज पाहत असतो. 4-5 दिवसाचा जर पुढचा अंदाज आपण आत्ताच्या ताज्या मॉडेलमध्ये घेतला तर आपल्याला कोकणात पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज काही अंशाने येतोय. महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे. उद्या 19 तारखेला फारसं पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही, परंतु कोकणात पावसाची सुरुवात होणं अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्रातही विरळ पाऊस असू शकतो. 20 तारखेलाही फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात असण्याची शक्यता नाही. कोकणात पावसाची शक्यता अपेक्षित आहे. 21 तारखेला हवामानातला महत्त्वाचा बदल म्हणजे कोकणात आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज वाढतोय आणि हीच मान्सून पुढे सरकण्यासाठीची अनुकूल स्थिती आहे. महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कोकण, विदर्भ असं वाढण्याची शक्यता आहे. 22 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं आणि एकूणच गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेल्या कमी दाबाचं वाढता प्रभाव हा महाराष्ट्रावर आपल्याला 23 तारखेपासून जाणवणं अपेक्षित आहे. आता हे संपूर्ण आपण सांगत असताना एक गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जो मान्सून महाराष्ट्रामध्ये येऊन 6-7 दिवस झालेत तरी देखील त्याची भारतात प्रगती होत नाही. मान्सूनने महाराष्ट्राचाही काही भाग सोडलेला आहे. अशा पद्धतीचं जेव्हा वातावरण तयार होतं त्याला नैसर्गिक काही गोष्टी कारणीभूत असतात. ज्या ठिकाणी आम्ही जूनचा सरासरी पाऊस अधिक अपेक्षित करतो आहे महाराष्ट्रासाठी मात्र, तेव्हा हे वातावरण अपेक्षित नव्हतं. परंतु तरी देखील
आपल्याला विश्वास आहे की उरलेल्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पावसात जोर असणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा उत्तरेकडील भाग, अकोला, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली या काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्याही पूर्व भागात थोडं वातावरण आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात, अहमदनगरच्या काही दक्षिणी भागामध्ये पावसाळी वातावरण इथे दिसतं आहे. मुंबई ते गोवा असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता मात्र कोकणात आहे. आपण पुढील 5 दिवसापुरता मर्यादित जरी अंदाज बघितला तरी पूर्व विदर्भाच्या दक्षिणी भागातून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खास करून कोकण, पालघर ते गोव्यापर्यंत पावसाळी प्रमाण या 5 दिवसात वाढण्याचा अंदाज आहे. या मॉडेलने तरी विदर्भाच्या काही भागात, म्हणजे खास करून पूर्व विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील आणि कोकणात देखील पावसाळी सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसात जोर मात्र 18 तारखेला कमीच राहणार. 19 तारखेलाही उत्तर महाराष्ट्रासहित अगदी पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असा पावसाळी अंदाज दिला जातोय. विदर्भातही पावसाचं स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं. आपण 19 तारखेचं वातावरण बघतोत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील थोडं वातावरण तयार होऊ शकतं असा या मॉडेलचा अंदाज. 20 तारखेलाही महाराष्ट्रात काही मॉडेल पाऊस दाखवत नाही आहेत, परंतु काही मॉडेल आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण 20 तारखेलाही विरळ स्वरूपात दाखवत आहेत. 21 तारखेला मात्र बहुतांश मॉडेल मराठवाडा आणि विदर्भात, खास करून पूर्व विदर्भाकडून पावसाची सुरुवात दाखवत आहेत आणि याचाच अर्थ 21 पासून पुढे मान्सूनची प्रगती होऊ शकते. 22 तारखेला फार मोठं पावसाळी वातावरण नाही, परंतु पूर्व विदर्भ, मराठवाडा, थोडंफार उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. मात्र या मॉडेलने 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं आहे आणि माझा एक स्वतःचा अनुभव आणि अंदाज आहे की मान्सून सरी महाराष्ट्रामध्ये 23 तारखेपासून सक्रिय होतील आणि पावसाचा प्रभाव वाढेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.